मार्चच्या फोन गेले तरी पण प्रथमतः महिला दिनाचा सर्व माझ्या म्हणजे आपल्या अस्तित्वासाठी खरंच झगडणाऱ्या सर्व माझ्या मैत्रिणींना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. 8 मार्च हा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क ह्या ठिकाणी आपल्यासारख्या महिला संघटित एकत्र येऊन त्यांनी बरेच असे विषय मांडले होते की महिलांसाठी ह्या ह्या सवलती मिळायला पाहिजेत. त्यासाठी त्यांनी एक संघटना तयार केली आणि ते त्याच्यासाठी त्यांनी जो प्रस्ताव मांडला होता तर त्यासाठी त्यांनी तो प्रस्ताव मांडून त्यांची त्यांना ही मिळाली, परवानगी मिळाली. आणि पुढे त्यांनी 1910 सर्व देशातल्या महिला एकत्र येऊन त्यांनी हा जागतिक महिला दिन 8 मार्च हा साजरा करायचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून आपला हा 8 मार्च हा जागतिक महिला दिन हा साजरा करण्यात आला. तर जेव्हा शिवाजी जन्मतात तेव्हा त्यासाठी आपली शिवाजींची आई म्हणजे जिजाऊ, तर तुम्ही जिजाऊ आहात आणि खरंच तुम्ही खूप छान काम करताय. इथून पुढं तुम्ही छंद जोपासा, कुठेही वाईटांची संगत करू नका. खरंच पुस्तक वाचा. जेव्हा आपल्या मुलांना घडवतो त्यासाठी तुम्ही पहिला घडला पाहिजे आणि तुम्ही जेव्हा घडतात तेव्हाच मुलं घडतात, त्यासाठी तुमची पहिला प्रगती व्हायला पाहिजे. खरंच घराबाहेर पडा, चांगली संगत करा, चांगले विचार मांडा, ग्रुप चांगले करा आणि खरंच अस्तित्वासाठी जगा आपल्या स्वतःच्या. आणि तुम्ही सगळ्यांनी खरंच जे विषय आम्ही दिले होते त्यासाठी तुम्ही सर्वजणांनी अगदी एवढ्या सकाळी मॅडम म्हणजे मॅडम पण म्हणजे एवढ्या सकाळी असं नटायचं. खरंच आमचं सोडा, आम्ही सगळे संयोजक होतो पण आम्हाला तर वेळ काढावाच लागला असता, पण तुम्ही हौसेन अगदी म्हणजे उत्साह मूर्ती होऊन एवढ्या सकाळी खरं उज्ज्वलाचं बघितलं तर एवढं घोडा बिडा घेऊन हे म्हटलं तर खरंच कौतुकाचं आहे. या धनश्री आई हे खूप छान छान सगळ्यांनी केलं होतं, वेशभूषा करून आला होता. खरंच पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि अभिनंदन करतो. खरंच नंबर आलेले आहेत तुमचे मॅडमनी, तर ह्या मॅडमनी तर आदल्या दिवशी त्यांना ड्रेस मिळाला नाही तर त्यांनी इथून कोला आंबेवाडीतनं जाऊन आंबोकला जाऊन ड्रेस घेऊन आल्या. खरंच कौतुक आहे मॅडमचं, असाच उत्साह तुमचा राहू दे इथून पुढं. आणि स्पीड न्यूजच्या कल्पिता मॅडम असू देत, सुनंदा मॅडम असू देत, आम्ही सर्वांनी खरंच या रॅलीसाठी खूप कष्ट घेतलेले आहे आमच्या सर्व संयोजक आम्ही यांनी. आणि काय आमचे असेल जे चूक झाली असेल ते आम्ही पुढच्या वेळेला खरंच आम्ही सुधारू. आणि तुम्ही आलात सर्वजण खरंच जिंकलात आणि नाही जिंकले त्यांना पण म्हणेन की त्यांनी पण जिंकले, पण तुम्ही त्यातून जास्त छान केला आणि जिंकला. खरंच तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा देते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.